काश्मीरच्या पुलवामामध्ये लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे. यात भारतीय लष्कराचे 3 जवान शहीद झालेले तर 1 स्थानिक नागरिक जखमी झालाय. 3 ते 4 दहशतवाद्यांनी लष्करी ताफ्यावर हल्ला केलेला आहे. संपूर्ण परिसराची सध्या नाकाबंदी करण्यात आलेली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडनं वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. घुसखोरी होताना दिसतीय. बुधवारी जवानांसोबत झालेल्या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांना ठार करण्यामध्ये यश आलं होतं. अनंतनाग आणि बारामुलामध्ये ही चकमक झाली होती. मात्र आपल्याकडे जी आता मोठी बातमी येते, बातमीनुसार पुलवामामध्ये लष्करी तळावर गोळीबार झालेला आहे, हल्ला झालेला आहे आणि 3 लष्करी जवान यात शहीद झालेले आहेत. अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया. नॅशनल ब्युरो चीफ अमिया तिरोडकर आहेत सध्या आपल्यासोबत फोनलाईनवर. अमिया, काय नेमकी माहिती? दुपारी 12 वाजता हल्ला झालेला आहे. लष्करी तळावर हल्ला व्हायच्या अगोदर तिथल्या गाड्यांच्या मुवमेंटवर हल्ला झाला आणि त्यानंतर मग लष्करी तळाच्या दिशेने दहशतवादी गेलेले आहेत. तीन जवान यामध्ये शहीद झालेले आहेत आणि अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. तळाच्या आजूबाजूच्या भागामध्ये, पंपोरच्या तळाच्या आजूबाजूच्या भागामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनीच माहिती दिलेली आहे. सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर दहशतवाद्यांचे लष्करावर होणारे हल्ले थांबतील अशा प्रकारचा दावा केला गेला होता, पण असं प्रत्यक्षात काहीच होताना दिसत नाहीये. त्यानंतर आणखी हल्ले वाढलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी जवानांना वीरमरण येतंय ही परिस्थिती आहे, ज्यामध्ये आज आणखी 3 जवान दुर्दैवाने शहीद झालेले आहेत. अजिंक्य, बिलकुल अमेय, थँक्यू ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल.